अहमदनगर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे विश्वासू सहकारी कैलासराव वाकचौरे यांचा उद्या मंगळवारी सकाळी 9 वाजता मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडणार आहे. उद्या होणाऱ्या ह्या पक्ष प्रवेश सोहळ्यात अकोले तालुक्यातील आणखी एक बडा नेताही भाजप सोडून राष्ट्रवादी पक्षात दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजली आहे. अकोले नगरपंचायत निवडणुकीनंतर पदाधिकारी नेमणुकीत कैलासराव वाकचौरे यांना विश्वासात न घेतल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून पिचडपिता पुत्रांवर नाराज होते. मात्र कैलासराव वाकचौरे यांनी आज अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अकोले तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यात उद्या कैलासराव वाकचौरे हे अधिकृतरित्या राष्ट्रवादी पक्षात पुन्हा घरवापसी करणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे हे उपस्थित राहणार आहेत. कैलासराव वाकचौरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पिचडपिता पुत्रांना मात्र मोठा धक्का बसला आहे. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले.